नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्रमोद ढेंगळे आपणा सर्वांचं स्मार्ट शिक्षकच्या या नव्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये हार्दिक स्वागत करतो. स्मार्ट शिक्षक हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपले टेक्नोज्ञान घर बसल्या वाढवा, तेही अगदी मोफत. आज या व्हिडिओमधून आपण एक्सेलची अशीच एक भन्नाट ट्रिक्स बघूया. मागील एक्सेलच्या ट्रिक्समध्ये आपण बघितलं की एक्सेल शीटच्या ज्या टॅब आहे या टॅबचे नाव कसे बदलवायचे व आपल्या सोयीचे कसे ठेवायचे. तर आज आपण या व्हिडिओमधून या ज्या आपण बदललेल्या एक्सेल शीटच्या नावाचे किंवा डिफॉल्ट एक्सेल शीटचे रंग कसे बदलवायचे. बघा, या एक्सेल शीटचा रंग हा काळा व पांढरा आहे, हे पाहायला थोडंसं चांगलं दिसत नाही किंवा मला बोरिंग वाटते, तर मी या शीटच्या टॅबचे रंग कसे बदलवायचे हे या ट्रिक्समधून सांगणार आहे. यासाठी आपल्याला ज्या टॅबचा रंग बदलवायचा आहे त्यावर राईट क्लिक करा. राईट क्लिक करताच टॅब कलर नावाचा एक ऑप्शन ओपन होईल, यावरून आपल्याला हवा तो रंग आपण निवडू शकतो. इथे मी रेड कलर निवडतो. बघा, माझा या टॅबचा रंग बदलून रेड झाला. तसंच या दुसऱ्या टॅबवर सुद्धा राईट क्लिक करतो, टॅब कलरमध्ये जाऊन मी इथे ग्रीन हा कलर सिलेक्ट करतो. बघा, यासुद्धा टॅबचा रंग बदललेला आहे. तिसऱ्या टॅबमध्ये सुद्धा राईट क्लिक करून टॅब कलरवर जातो आणि इथून मी पर्पल हा सिलेक्ट करतो. बघा, या शीटचा रंगसुद्धा पर्पल झालेला आहे. ही डिफॉल्ट शीट आहे, या शीटवर राईट क्लिक करतो, याचासुद्धा रंग बदलण्यासाठी मी टॅब कलरवर क्लिक करतो आणि इथून येलो हा कलर निवडतो. बघा, अशा प्रकारे माझ्या या सर्व शीटच्या टॅबचे रंग बदललेले आपल्याला दिसतील आणि हे रंग अतिशय मनमोहक दिसतात आणि आपल्याला काम करताना आवड निर्माण होते. जर आपल्याला ही ट्रिक्स आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक व शेअर करा, सोबतच आमच्या स्मार्ट शिक्षक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.